फेब्रुवारीच्या पवित्र भुयेन माये मोगाचो येवकार दिता, उर्बे भरीत येवकार दिता। आयज आम आदमी पक्षाची ही तिसरी जाहीर सभा, दोन सभा गडगंज झाल्यो, दोन सभा जातकीर सत्ताधारी पक्षाच्या पायाची जमीन, पाया पोंची जमीन हालपाक लागल्या। कारण हांगासर भाडोत्री लोक ना, हांगासर जे आयल्या ते फाटली 40 वर्सां आनी फाटली 10 वर्सां जे खतखते जाला ते उलटून नवे सरकार घडोवपाक साक्षी जावपाक आयल्या त्या सगळ्यांक आमी येवकार दिता। आनी हांव आपयतां आयच्या मिटिंगेचे साक्षीदार जावपाक आयिल्ले आमचे लीडर, ज्या प्रमाणे हांव नांवां घेतलो त्या सगळ्या लिडरां कडेन मागता की ताणें एकटो एकटो करून हांगासर वेदीर येवची आनी आपली बसका घेवची। आम आदमी पार्टी 5 वर्सां आदी गोंयांत आयली, देशभर एक वेगळे तरेचें वारें, देशभरान एक संदेश दिलो की करप्शन आमी ठरयताले की करप्शन बंद जावचें ना। पूण अरविंद केजरीवाला सारको एक उबरतो तारो आयलो, अण्णा हजारेच्या खानाक खान लावन आंदोलन केलें आनी दिल्लीची 17 पैकी 67 सिटां घेवन 2 खेपे सत्ता काबीज केली, दिल्ली काबीज केली आनी तो आतां देश काबीज करपाक मुखार सरला। पंजाबाचे इलेक्शन, आमचे इलेक्शन आनी युपीचे इलेक्शन हे तिनूय फाटोफाट आसा। गोंयकारांनी ठरयला ह्या फावट मनोहर पर्रीकराच्या कारकिर्दीन आमी सत्ता बीजेपीक दिली, काँग्रेसीक सत्ता दिली, पूण काँग्रेसीचे सगळे आमदार आनी मंत्री चोरून व्हेले बीजेपीन। म्हणजे काँग्रेसीक जर मत मारले जाल्यार ते वता बीजेपीक। म्हणून आयज सगळो गोंयकार चिंतून आसा आमकां तिसरो पर्याय जाय, आनी तो तिसरो पर्याय म्हणजे आम आदमी पार्टी, करप्शन काबार करपी पार्टी, अरविंद केजरीवालाची पार्टी। म्हणून तुमचो आमचो नारो आसा एक चान्स केजरीवालाक। आनी ताच्या खातीर आज ह्या जाहीर सभेक आमचे मानेस्त आयले, तांचे कडेन मागता ह्या वाठारांतलो आयचो होस्ट तुमचो माये मोगाचो रितेश सोडणकर हाच्या कडेन मागता की ताणें सन्मानान वेदीर येवचो, तुमच्यो ताळयो जावनी। ताच्या उपरांत जाणें गोंयभर कलेन आपले आमचे गोंयचे नांव भारतभर आनी जगभर पावयलें। तशें पळोवपाक गेल्यार बायलांचे करियर लग्न जातकीर थांबता म्हणटा, पूण जाणें लग्न जाल्या उपरांत, भुरगें जाल्या उपरांत आपलें करियर सुरू केलें आनी जें सरकाराक शक्य जायना अशें स्पीड ब्रेकर रंगयले तें तांचें तोंड रंगोवपाक तयार आसा तें आमचे बाय सेसिल रॉड्रीग, नॅशनल यूथ प्रेसिडेंट आनी आमचे वायस प्रेसिडेंट सेसिल बाय। ताच्या उपरांत हांव आपयतां आम आदमी पक्षाचे एक कन्फर्म सीट शिरोडेचो धबधबो अंगारो महादेव नायक, हांव महादेवा कडेन मागता की ताणें सन्मानान वेदीर येवचो। आम आदमी पक्षाचे वायस प्रेसिडेंट वाल्मिकी नायक, ताचे कडेन मागता की ताणें सन्मानान वेदीर येवचो। तळतळते रक्त कळंगूट असेंब्लीचो इन्चार्ज आनी प्रत्येक फावटी टॅक्सी भावा बरोबर आशिल्लो बाब सुदेश मयेकार, आपल्या आदवोगासीन आपल्या पेनान खंयी झगडपी आनी बरो वक्तो प्रोफेसर राजेश कलंगुटकार, मय कॉन्स्टिट्युएन्सीचो असेंब्ली इन्चार्ज राजेश कलंगुटकार, जाणे मायनीची पाळामुळो खणली आनी जाणे दिल्ली मेरेन दारां खटखटायली ते पुटी गांवकार वायस प्रेसिडेंट, हांव पुटी गांवकारा कडेन मागता ताणें सन्मानान वेदीर येवचो। गोंयचो भुमीपुत्र, खरो भुमीपुत्र डॉमनीक गांवकार सिनियर वायस प्रेसिडेंट, ताचे कडेन मागता की ताणें वेदीर येवचो। शिवोलेचो असेंब्ली इन्चार्ज विष्णू नायक, नवीनूच आम आदमी पक्षान जॉयन जाल्ली सालिगांवची प्रगती पेडणेकार, प्रिय कॉन्स्टिट्युएन्सीचो आमचो उबरतो नवो लिडर नोनू नायक, असेंब्लीन आमच्या आमदारांक पळयत जाल्यार तकलेक मारलेले आमदार कशे आसा। हांगासर 2 आमदार आयल्या,
जो आमदार सकाळी फुडे उठून सकाळच्या 5 वरांचेर सायकल घेऊन जर कोणाचे उदक येना जर कोणाची लाईट ना जाल्यार सायकल घेऊन दिल्लीच्या गल्ली गल्लीन वयता तो राजेश गुप्ता एमएलए दिल्लीचो ताजे कडेन विनंती करता कारण ताणें सन्मानान वेदीर येवचो. तशेंच ताज्या सांगाताक कुलदीप कुमार हाजे कडे मागता राजेश गुप्ता जी और कुलदीप कुमार जी आप सन्मान पूर्वक मंच पे आए. आमचे कडेन आम आदमी पार्टीन तरातरांचे आदवोगाद जातात ताज्या भितरलो सदींच आंदोलनान मुखार आसपी पेडण्या वाठारांतलो प्रसाद शाहपुरकर ताजे कडेन मागता की ताणें वेदीर येवचो. ब्रुनो फेर्नांडीस सरफराज डॉक्टर विभास कुंकळेच्यान तरणाटो प्रशांत नायक राजेश बोंद्रे मारियो कोदेरो चेतन कामत मानियल कार्दोजो पुंडलीक धारगळकर महेश वळवयकर मनोज खाडियामोणकर गोडवीन संदीप पेडणेकर नामदेव आणि पूजन मालवणकर हाजे कडेन सगळ्या लिडरां कडेन मागता की तुम्ही सन्मानान वेदीर येवचे आणि तुमच्या ताळ्याच्या गडगडाटान तांचे स्वागत जावचे. तुमकां सगळ्या मानेस्तांक मानान सन्मानान तुमकां वेदीर आपयता. तुमकां मायेमोगाचो उर्बे भरीत येवकार. सुनील सिग्नापूरकर हाजे कडेन मागता की ताणें सन्मानान वेदीर येवचो. कुडचडेच्यान अनिल गांवकर बाब ताजे कडेन मागता की ताणें सन्मानान वेदीर येवचो. लिंकन जी खंय आसत जाल्यार तुमी वेदीर येवचे. लिंकन दिल्लीच्यान आम आदमी पक्ष गोंयान कित्याक? आमकां खूब प्रश्न पडले, खूब लोकांनी टिका केली. भायल्यो पार्टी येता, बीजेपी खंयची, काँग्रेस खंयची, त्यो भायल्यानूच आयल्ल्यो. पूण आमकां आशा आशिल्ली, अपेक्षा आशिल्ली, ज्या महात्मा गांधीन आमकां स्वातंत्र्य दिलें, भ्रश्टाचार ना केलो, ती काँग्रेस आमकां बरे दीस पळोवंक दितली. पूण बरे दीस पळोवपाक फटींग म्हण आयकुचें पडलें. अच्छे दिन आने वाले हे, अच्छे दिन आमी पळयता. 1000 रुपया जाला सिलिंडर, टमाट जाला 80 रुपया, कितली म्हारगाय गे सायबिणी. संवसार कसो करचो? आमी आमचे जाणटेले पयला गणपती मुखार फुगडी घालता, खूब वर्सां सावन फुगडी घालता, आयजूय ह्या सरकारा मुखार फुगडी घालची पडटा. कितली म्हारगाय गे सायबिणी, बीजेपीन घातली आमकां त्रासांनी, अशी म्हणचे पडटा. पूण हे दीस जर परतीतले जाल्यार तुमकां आमकां विचार करचो पडटलो, आनी त्या खातीरूच आमी ह्या परिवर्तनांक हांगा सज्ज जाल्या. आमी मिटींग मुखार वरतना हांव सगळ्यांत पयलीं आपयता. एक बायल ही होम मिनिस्टर आसता, ती घर चलयता. जर घरांतली बायल जर घट आसली, बरी आसली, जाल्यार त्या घराक शिस्त लागता. अशाच एका दुर्गेच्या भाषणांतल्यान आमी आयज ही सभा सुरू करुया. जाणें आपल्या फाटीर भुरगे घेवन जशी झाशीची राणी लढलेली, तशीच लढपा खातीर डान्साक मुंबय पावली. डान्स इंडिया डान्साक आमच्या गोंयकारांचें नांव वयर पावयलें. जेन्ना स्पीड ब्रेकरार एक्सिडेंट जावपाक लागले, शक्य जालें ना सरकाराक, तेन्ना पिशॉल घेवन रस्त्यार रावले आनी रंगयले स्पीड ब्रेकर, तेन्ना केन्ना तरी जाग आयली. तेच सेसील तुमकां उलो मारपाक, आम आदमी पक्षाचे स्किमी सांगपाक, तुमच्या मदीं उर्बा दाखोवपाक, शक्ती दाखोवपाक येता ही वागीण सेसील रॉड्रिक्स. आनी त्याच पयली हांव मागतां जी खुर्ची आमी रिकामी दवरल्या, ती खुर्ची कोणा खातीर आसतली जाणे? कोणा खातीर? कोणा खातीर? कोणा खातीर? जाणे आमच्या खातीर 5 दीस उपास केलो. ज्या सरकारान आमची आमची जमीन, आमचे दायज काढून भायल्याक आपल्या पार्टेच्याक विकपाक सोदले, त्या खातीर आपली लेखणी, आपले काम कुशीक दवरले आनी आमच्या खातीर 5 दिसांचो उपास केलो तो अमित पालयेकर. तुमच्या ताळ्याच्या गडगडाटान ही
ताची सोपोवपाक येता. हांव मागतां सगळ्यांक तायो मारून अमित पालयेकाराचो येवकारपीचो स्वागत करचें. हांव विनंती करता सेसील भाई तुझ्या पोटाचे अंगार हे आता तुम्ही व्यक्त करचे. गुड इवनिंग पोरोरेम, गुड इवनिंग गोवा. सगळे आमचे प्रेस फ्रेंड्स आणि आमचे आम आदमी पार्टी लीडर्स व्हॉलंटियर्स जे सगळे जण आयले तुमका एक बरी सांज. आयज हांव आवय जाण कित्याक हे मंचेर आसा, कित्याक म्हाका एक बदल जाय, कित्याक म्हाका एक परिवर्तन जाय. तुमका जाय परिवर्तन? कोणें चाव पिवंक ना दिसता. तुमका परिवर्तन जाय? सगळ्यांनी अच्छे दिन पळयले या बुरे दिन पळयले? हात वयर काडात सगळे जाण. अच्छे दिन पळयले या बुरे दिन? बुरे दिन पळयले. आम्ही हांव प्रत्येक पोरोरेम कित्याक येला, कित्याक पोरोरे सारके क्लोज. कित्याक हांवें 16 स्पीड ब्रेकर्स पोरोरेन पेंट केला. 16 स्पीड ब्रेकर्स 2018 हांवें प्रत्येक पोरोरेन स्पीड ब्रेकर्स पेंट केला. पायताना आख तुम्ही जाणा हुई आते पोरोरीचे कॉन्स्टिट्युएंसी. प्रत्येक थिंगा गार्बेज कलेक्शन शेतांनी वचून गार्बेज कलेक्शन केला. म्हजे टिमीन आनी पायतना आख पंचायतीन वांगडार आमी थिंगा गेल्या. पॅन्डमीक टायमार फर्स्ट वेव जेन्ना कोण भायर सरीत आशिल्ले सगळे घरा आशिल्ले ह्या एरियान जायते झपटपट्टी आशिल्ले. इरफान जो पोरोरीचो व्हॉलंटियर आसा, जायते आमचे पोरोरीकार आनी हांव म्हाजी गाडयेन राशन घेवन आमी हांकां दिलेले रातचे 11 o'clock इन द नायट. आमी आमचे घर सोडून कित्याक भायर सरता? कित्याक आमकां मनीसपण आसा, आमकां गोंय सांबाळपाक जाय. आनी ते कोणाच्या हातीन आसा? आवय आता आमी पळयले काँग्रेस पळयले आमी 2017 आमकां कोणान निवडून हाडूंक ना, ताका लागून आमी हे परिस्थिती पळयला. आमी आमी बीजेपी सरकार जे वायट केला आमकां ते पासून आमी पळयल्या. तुमचे आमदार रोहन कवटे हुंय उडकी मारल्या, आता बीजेपीन उडकी मारल्या. कित्याक? त्याची कुर्सी सांबाळपाक. तेन काय काम करूंक ना, ताका लागून तालिगांवचे एक चेडू एक बायल एक आवय पोरोरी येवन सगळे काम केला. कित्याक? तुमचो आमदार जो हा फोटींग पॉल काय काम करूंक ना लोकां खातीर, ताका लागून तुमचे मुखार एक बरो लिडर आसा रितेश चोडणकर. न्यू फेस सारको. He's a businessman. He's a social worker. जायते काम केला लोकां खातीर, पूण सोशल वर्कराक कोण चिकून हाडटा? सोशल वर्कर ते. एक चान्स आम आदमी पार्टीक, एक चान्स केजरीवाल गव्हर्मेंटाक. तुम्ही हाडटले केजरीवाल गव्हर्मेंटाक? आयज रितेश चोडणकर पोरोरीचो लिडर आसा, तुम्ही सपोर्ट करतले ताका? तुम्ही आयज सपोर्ट करिना जाल्यार पोरोरीचो फुडार कांय दिसती पडचे ना आमी. सो मागता लागी जे कोण बिल्डिंगार रावता रस्त्यार आसा पळयता आमकां,
एक चांस दिवपाक जाय एक न्यू फेस हाडपाक एक न्यू सरकार हाडपाक एक बदल हाडपाक एक परिवर्तन हाडपाक आनी ते कोणाचे हातीन आसा आमचे हातीन आसा सो थँक्यू म्हणटात सगळे लोक जे येयला आयकपाक आमचे सगळे लिडराक आनी तांकां दिवपाक आमचे रितेश चोडणकराक आनी अमिताक बिकॉज वी आर द लिडर्स दॅट इज गोईंग टू चेंज पॉलिटिक्स इन गोवा थँक्यू व्हेरी मच हे आशिल्ले बाय सेसील अरविंद केजरीवाल हांगासर येता आनी कितल्योश्योच गॅरंटी डिक्लेअर करता आमच्या खातीर 300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी डिक्लेअर केली ताज्या उपरांत येवन आमकां हिंदू मुस्लिम आनी क्रिस्तांव भावांक तीर्थयात्रा हे केली डिक्लेअर केली खूप जाणांक दिसले आमचे पयशे आमच्या फुकटाचे पयशे कित्याक जायत्या मिटिंगेक हांव सांगता की जे कोण तुमकां विचारपाक येता तांकां विचारपाक लाया आमचे जे आमदार आसा जे असेंब्लीन बसता हांगा पर्वरी बसता तांकां विचारा तुमकां तुमच्या बायलांक तुमच्या भयणांक जे फॉरेन टूर मेळटा ते कोणाच्या बापायचे आमच्या बापायचे आमच्या टॅक्साचो पळय तो तुमकां गाडी मेळटा पेट्रोल मेळटा ते कोणाच्या बापायचे आमच्या बापायचे आमच्या टॅक्साचो पळयचो हे जर मंत्र्याक आमदाराक मेळटा आसत जाल्यार आमच्या सामान्य मनशाक 300 युनिट फुकट मेळ्यांच्या पोटान कित्याक दुखले तीर्थयात्रा मेळ्यार फुकट मेळ्यार कित्याक पोटान दुखले हे प्रत्येक जेन्ना आमदार दारार येतलो आनी ही फटींग म्हणा म्हणटलो तेन्ना मुद्दम विचारात ह्याचे डिटेल सांगपा खातीर तुमच्या मुखार येता आम आदमी पक्षाचो व्हायस प्रेसिडेंट शांत व्यक्तिमत्व पूण भितर अंगार वाल्मिकी नायक व्हायस प्रेसिडेंट आनी एक महत्वाचो वक्तो आमचे कडेन आयला जाणे कोला खातीर कोळशा खातीर झगडटना आपल्या जिवाची पर्वा करिनासतना गोंया खातीर झगडलो तो संदेश बाब तेलेकार लांब रुंद आमच्या खातीर कोला खातीर करप्शना खातीर झगडपी संदेश बाब तेलेकार तुका येवकार सगळ्यांक माझा माय मोगाचो नमस्कार बोलो भारत माता की भारत माता की इन्क्लाब तुमकां सगळ्यांक खबर असतले बरी खबर आयकूंक आयला असतली खुबशे बरे बरे लोक आम आदमी पार्टीक जॉईन जाता आणि काल कुठ्ठाळेची सिटींग एमएलए मॅडम अलिना साल्दाना आम आदमी पार्टीक जॉईन झाल्या सगळ्यांक खबर असा काय ना मोठ्या ताळ्यांनी तांचो हांगा ती आमच्या बरोबर ना पण तांचो येवकार करचो भारतीय जनता पार्टी येदी व्हडली पॉवरफुल पार्टी फाटल्या 10 वर्सां तांणी सरकार चलयला हांगा आणि फाटल्या 5 वर्सां तांणी सगळ्या पार्टीचे आमदार फोडले काँग्रेस पार्टीचे फोडले गोवा फॉरवर्डचे फोडले मगो पक्षाचे फोडले इंडिपेंडंट सुद्धा आशिल्ले तांकां सुद्धा फोडले आता पण गोयात आज एकूच पार्टी असा जी कपासदात आशिल्ली भारतीय जनता पार्टीचो आमदार फोडपाक ती आम आदमी पार्टी पण हे जे डिसिजन मॅडम अलिनान घेतले हे सोपे डिसिजन नी इट रिक्वायर्ड अ लॉट ऑफ करेज आणि कन्व्हिक्शन कित्याक आम्ही जाणा सत्ताधारी पार्टी सगळी यंत्रणा वापरून गैरवापर करून जाता तितल्या लोकांक दामून दवरपाचो प्रयत्न करता सो हॅट्स ऑफ टू मॅडम फॉर जॉयनिंग पण ताणी आम आदमी पार्टी कित्याक जॉईन केली कितल्योश्योच पार्टी आशिल्ल्यो ताणे सत्ताधारी पार्टी सोडून आम आदमी पार्टी कित्याक जॉईन केली कित्याक आज मॅडम साल्दानाच न्ही सगळे जे लोक आमकां जॉईन झाल्या
तांका दिसता की बाबा एक हीच एक पार्टी आसा जी गोय एक नवी दिशा दिवंक शकता, एक नवे तरेचो राजकारण आणि नवे तरेचे शासन दिवंक शकता। आम्ही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे गव्हर्नमेंट खूप पळयले, लोक भिटिल्ले आसात, लोकांक बदल जाय आणि तो बदल आज लोकांक आम आदमी पार्टीन दिसता। लोक म्हणता की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी या दोन्ही सेम म्हणू, आणि खरंच सेम। हालीच जॉब्सचा खूप बोवाळ झाला असा, जॉब स्कॅमचा सगळ्यांना खबर असा की हेल्थ डिपार्टमेंटचा रिक्रूटमेंट स्कॅम झाला की शंभरांनी लोक फक्त एकाच तालुक्यांचे एकाच मिनिस्टरान त्यांना हायर केले म्हणून हजेर खूप बोवाळ झाला। तो मिनिस्टर कोण? विश्वजीत राणे। डिपार्टमेंट खंयचे? हेल्थ डिपार्टमेंट। सत्ताधारी पार्टी खंयची? भारतीय जनता पार्टी। पण हांव सांगूक सोदता की हे पहिले तर सांगना, हे हाज्या पहिली झाले असा। 2012 इलेक्शना पहिली वच स्कॅम झाला, शंभरांनी लोक एकाच वाठारांच्यान रिक्रूट झाले। मिनिस्टर कोण आशिल्लो? विश्वजीत राणे। डिपार्टमेंट खंयचो आशिल्लो? हेल्थ डिपार्टमेंट। स्कॅम खंयचो आशिल्लो? रिक्रूटमेंट स्कॅम आशिल्लो। फक्त पार्टी खंयची आशिल्ली? काँग्रेस पार्टी। तर आज सगळ्यांना दिसून आयला की बीजेपी जावं काँग्रेस तेच मनीस, तेच स्कॅम, तेच शासन। 10 वर्सां झाली कांयच बदल जावं ना। बाय अलिना जेन्ना काल दिल्लीक आयले आमकां जॉयन जावपाक, तांचे बरोबर तांची टीम आयली आणि आमी मॅडम अलिनाक आणि त्यांच्या टीमीक दिल्लीन जे आमचे डिव्हलपमेंट झाला ते दाखोवपाक वेले। तांणी थंयचे स्कूल पळयले, तांणी ऑडिटोरियम आसा ते पळयले, स्कुलान स्विमींग पूल आसा ते पळयले, टॉप क्लास इन्फ्रास्ट्रक्चर जे गोयच्या प्रायव्हेट स्कुलांत सुद्धा हांवें पळोवंक ना तसले तांकां पळोवपाक मेळ्ळे। ताच्या भायर बरे बरे टिचर, क्वॉलिफाईड लोक शिक्षण दिता थंय ते पळयले। आमचे हॅपिनेस करिक्युलम, एंटरप्रेनरशीप माइंडसेट करिक्युलम, देशभक्ती करिक्युलम हे दिल्लीच्या स्कुलांनी शिकयता ते तांणी पळयले। ताच्या मागीर मोहल्ला क्लिनीक पळयले, खंय दोतोर फ्री आसता, मेडिसिन्स फ्री असता, टेस्ट सगळे फ्री असता आणि वाड्या वाड्यार हे क्लिनीक असता। थंय रस्ते इंटरनॅशनल लेवलाचेर बरे केल्या ते तांणी पळयले। हांवें तांच्या टीम मेंबराक एकट्याक विचारले, मॅडम तुमकां कशें लागले काय म्हणून आम आदमी पार्टीचो दिल्ली मॉडल? ती म्हणू लागली, आय कॅनॉट बिलीव इट, म्हाका विश्वास जायना। कित्याक विश्वास जायना काय म्हणे? ती म्हणू लागली, अजून पर्यंत आम्ही बीजेपीन काम करताली आणि आमकां सांगिल्ले की अरविंद जी केजरीवाल जो जेव्हा गोयात येतात आणि प्रॉमिसीस करता ते फक्त वोटा खातीर म्हणून, हे सगळे फुकट इलेक्ट्रिसिटी, फुकट उदक, स्कुला, हॉस्पिटला, रस्ते कांयच खरें न्ही म्हणून, दिल्ली कांयच जावं ना म्हणून। आणि आज आम्ही अक्षरशः आमच्या दोळ्या समोर पळयले आणि आय कॅनॉट बिलीव इट इज रियल, असे हांवें स्कूल केन्नाच पळोवंक ना, असे वाड्या वाड्यार मोहल्ला क्लिनीक केन्नाच पळोवंक ना, असले रस्ते केन्नाच पळोवंक ना। ती म्हणू लागली, दिल्लीचे लोक इतले लकी, इतले लकी दिल्लीची भुरगीं की तांकां बरें शिक्षण मेळटा, इतले लकी आसा दिल्लीचे जाणटे तांकां इतली बरी स्वास्थ्य सेवा मेळटा। हांवें राव, ते लकी न्ही, मात सुद्दां लकी न्ही, कित्याक हे तांणी आपल्या हक्कान मागून घेतलें। जेन्ना इलेक्शन जालें तेन्ना आम आदमी पार्टीन दिल्लीच्या लोकांक आश्वासन दिल्ले की तुम्ही जर आमकां मत दितले जाल्यार आमी तुमचे भुरग्याचे शिक्षण बरे करतले, स्कूल्स बरे करतले, तुमकां हॉस्पिटलां बरी करतली, तुमचे रस्ते बरे करतले, तुमकां फुकट लायट दितले, तुमकां फुकट उदक दितले। आणि ते तांणी वोट केले आम आदमी पार्टीक, म्हणूनच आज दिल्लीक आमकां हे सगळे पळोवपाक दिसता। ते म्हणाले करेक्ट। आज आमकां अशी संधी आसा
देड दोन म्हयन्यान गोंयांत इलेक्शन जावपाचें आसा. आमकांय संदी आसा की आमचे भुरग्याचे फुडार कितें तरी बरें जावचें, आमची हॉस्पिटलां बरी जावची, आमकांय फुकट इलेक्ट्रिसिटी मेळची, आमच्या भुरग्यांक नोकरी मेळची, सगळे सुविधा सगळे स्किम्स आमकां मेळूंक शकता. फक्त एक प्रामाणीक एक ऑनेस्ट गव्हर्नमेंट जाय आनी तो फक्त आम आदमी पार्टी दिवंक शकता. जर म्हाका तुमकां एकूच मागणी आसा, आज हांगा हजारांनी लोक आसा, तुमकां हांव आश्वासन दिवंक सोदता की आज हे सगळे दिल्लीक जाला ते खरें, इट इज रियल, आनी आज दिल्लीचे लोक हाजो लाभ घेतात. 2015 आम आदमी पक्ष निवडून आयिल्लो, 5 वर्सां सरकार चलयलो आनी हे शासन लोकांक इतले आवडले की 5 वर्सां नंतर जे इलेक्शन जाले तातूंत परत 70 सीट लोकांनी आम आदमी पार्टीक दिले, म्हणजे फक्त उरिल्ले 8 सीट बीजेपी आनी काँग्रेस झगडपाक लागले. अक्षरशाक लोक भारतीय जनता पार्टी आनी काँग्रेस पार्टीक विसरून गेल्ले आसा. तांकां खात्री जाल्ली आसा की आमी झाडीचो बटन दामलो की फुडली 5 वर्सां हो सरकार आमची वासपूस करतलो, हो सरकार आमची केअर घेतलो. आमकां असो सरकार गोंयांत जाय काय नाका? तर हांव सगळ्यांक मागता की आज जे हजारांनी लोक हांगा बसल्या, तुम्ही सगळ्यांनी घरा वचून आपल्या मित्रांक आपल्या नातेवाईकांक सगळ्यांक सांगचे, दोन गोष्टी सांगच्यो. एक, फक्त आम आदमी पार्टी आसा जी ह्या भारतीय जनता पार्टीक टक्कर दिवपाची कपासदाद दवरता. आनी दुसरे, जे जे अरविंदजी केजरीवालान गॅरंटी दिल्या ती ताणें दिल्ली केल्ली आसा आनी ही आमकांय मेळटली. मंजूर? व्हेरी गूड. आम आदमी पार्टी, रितेश सोडणकर तुम आगे बढ़ो, अमित पालेकर तुम आगे बढ़ो, देव बरे करू. देव बरे करू. मनातलो खतखतो उक्तो केलो. आम आदमी पार्टीन जॉईन जाता ते आदवोगाद, आम आदमी पार्टीन जॉईन जाता प्रोफेसर, आम आदमी पार्टीन जॉईन जाता दोतोर कलाकार, 6वी 7वी पास जाल्ले जॉईन जाता ती काँग्रेस आनी बीजेपी. हांगासर आमचे कडेन कितलेशेच आदवोगाद आसा, मये वाठारान जाणे भुयेचे काम केला तो आदवोगाद आमच्या बरोबर आसा, खडे गाड उलोवपी. हांव विनंती करता राजेश कलंगुटकर, तुवें तुज्या उतरांनी ही सभा संबोधित करची. आनी सगळ्यां कडेन विनंती करता की आमकां खूब उलोवपी आसा, तुमकां फक्त 5-5 मिनटां आसा, 5-5 मिनटांनी तुमी तुमचो अंगार भायर काडचो. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठार उपस्थित असलेले सगळे आम आदमी पक्षाचे नेते, आणि माझ्या मुखार जे मोठे संख्येन हंगासर उपस्थित असलेले सगळे आम आदमी सामान्य लोक, ज्यांच्यानी आज निर्णय घेतलेला आसा की ह्या वेळा 2022 गोयन आम आदमी पक्षाचे सरकार जातलेच. आम्ही फाल्यां हिरक महोत्सव साजरे करतात. गोय स्वतंत्र जावन 60 वर्सां झाली, भारत स्वतंत्र जावन 75 वर्सां झाली, पूण आंदोलनां अजूनय चालू आसा. भारतातल्या लोकांक आपल्या स्वातंत्र्या खातीर अजूनय झगडचे पडटा. गोयांत आम आदमी अजूनय रस्त्यार येतात, हेच आमचे दुर्दैव. आज परत एकदा एक निर्णय करूया, एक निश्चय करूया की 2022 सरकार जातले ते सामान्य लोकांचे, सरकार जातले ते आम आदमीचे, आणि ते बीन आम आदमी खातीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यानी संविधान बरयले
तेंच्यानी आपल्या आत्मचरित्रांत बरोवन दवरलेले आसा की सुरवातीच्या काळांत राजकारणांत विद्वान लोक असताले, आदर्श लोक असताले, चारित्र्य असलेले लोक असताले. आणि तेका लागून जर सुरुवातीक पळयलं तुम्ही जाल्यार डॉक्टर राजेंद्र प्रसाद, यशवंतराव चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेहरू असे चारित्र्यवान लोक राजकारणांत असताले. पण त्याच्या उपरांत ज्या लोकांनी राजकारणांत भाग घेतलो, राजकारणांत उडकी मारली, त्या लोकांनी भारताची अक्षरशः वाट लावून दवरली. आणि तेका लागून सामान्य लोक, आम आदमी पक्षात जे लोक तुमकां हांगासर स्टेजीर दिसता आसतले, ते सामान्य लोकांक राजकारणांत भाग घेवचो पडलो, कारण गरज आसलेली, सामान्य लोकांचे प्रोटेक्शन करपाक लागून गरज आसलेली. आणि तेका लागून हे सामान्य लोक राजकारणांत आयले. संविधानात आमकां हक्क दिल्लो आसा, प्रत्येकाक हक्क दिल्लो आसा की प्रत्येकान एक मत घालून आपलो नेतो निवडूं येता. अशें म्हणटात की गोंय हे भारतातले एक मोस्ट लिटरेट स्टेट आसा, जसर जास्तीत जास्त लोक शिकलेले आसात. पूण जर आमी फाटल्या कांय वर्सां ओन पळयले जाल्यार अशी गोंयाची परिस्थिती जाली की जे लोक निवडून येले त्या लोकांनी अक्षरशः गोंय लुटून खाल्ले. परवा एक आमची कॉर्नर मिटींग आसलेली, म्हणजे भाषण झाले आणि त्यानंतर एक जी महिला असलेली लोकांच्या मधी ती उभी रावली आणि म्हणता लागली, सर आपण एक दोन मिनटं उलो. हवे म्हटलं हाय नक्कीच उलय. ती पुढे आली आणि अक्षरशः गोळ दाटून त्याने सांगले की ह्या वेळार हे जे सरकार असा त्या सरकारातले लोक जर आपल्या दारार येले जाल्यार आपण दारार सुद्धा उभी करून घेवचे ना, कित्याक माझ्या घरान वाढलेले चेडू असा. ज्या पद्धतीन हे सरकार चारित्र्यहीन झाले असा, ज्या पद्धतीन महिलांचेर अत्याचार चाललेले असा, आणि पूर्ण सरकार त्याला पाठिंबा देता, हे सरकार हांगासून निस्नाबूत जावपाक जाय. आणि त्याला लागून हा माझ्या दारार सुद्धा या सरकारांचे कार्यकर्ते उभे रावले जाल्यार दारार सुद्धा उभे करून घेवचे ना. विचार करात, विचार करात, हे लोक बायलांचेर अत्याचार करपाक लागले. आणि ते बीन कोण? ज्यांना आम्ही निवडून दिले, जे मंत्री म्हणून मिरवतात, आणि त्याचबरोबर जे त्याच्या सांगाती असतात ते सगळे जण त्याला सपोर्ट करतात की माझ्या मंत्र्यांनी ते करूकच ना. अरे बाबा नो, त्यांनी करून गेले कितकेशेच दीस हे सगळ्या पूर्ण गोंयभर खबर असा, आणि तरी तुम्ही त्यांची पाठराखण करता. हे दुर्दैव आमचे, असे नेते निवडून येऊन गोयात म्हणले हे दुर्दैव आमचे. हा शिक्षण क्षेत्रात गेली 22 वर्षां असा, म्हणजे जे भुरगे 5 जाण वयतात आणि त्याच्या नंतर मागीर येतात आणि म्हणतात, सर हांवें एमबीए केली, हांवें लॉ केला, हांवें ग्रॅज्युएशन केले, पण नोकरी ना. दुःख दिसताले, हांवें माझ्या भुरग्यांक शिकयले, ते बरे शिक्षण घेतले, तांच्यानी खूप त्रास काढले, पण येऊन सांगताले की आमच्या कडे आज नोकरी ना, आम्ही बेकारूच असत. वाईट दिसताले. एक गोष्ट सांगात, त्या भुरग्यांनी त्रास काढून शिक्षण घेतले म्हणून त्यांची चूक, त्यांच्या आवय बापान कष्ट काढून त्यांना शिकवले म्हणून त्यांची चूक, काय आमच्या सगळे शिक्षक जे असतात त्यांच्यानी त्यांना पोट तिडकीन शिकवले म्हणून त्यांची चूक. प्रश्न आम्ही स्वतःक विचारपाची गरज असा. आज नोकऱ्यांचो अक्षरशः लिलाव चाललेला असा. आमकां खबर असा की 35-35 लाखांक ज्युनियर इंजिनियर विकले वयतात. आमकां विचार करपाक जाय, हेच गोंय आमकां जाय? हेच गोयाचे स्वप्न आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी 60 वर्सां पहिली पळयल्ले? विचार करचो पडटलो. आणि तेका लागून तुमकां सगळ्यांक विनंती करता की आम्ही इतके जण असा तितकेच न्हय, तर आमचे आनीक नेटवर्क वाढोवपाक जाय. गोयात असे वातावरण निर्माण करप की प्रत्येक मनीस, प्रत्येक सामान्य मनीस हो आम आदमी पार्टीक मतदान करपाक लागून तयार जावपाक जाय, असे सिच्युएशन तयार करपाक जाय. आणि तेन्नाच आम्ही खऱ्या अर्थान स्वातंत्र्य जातले. ही 60 वर्सां जी आम्ही हांगासर मिरयतात, 60 वर्सां जी आम्ही आज मनयतात, ती 60 वर्सां खऱ्या स्वातंत्र्याची नाही. त्या 60 वर्सांनी आम्ही खरे स्वातंत्र्य मिरवपाचे न्हू, आम्ही अजूनही पारतंत्र्यान असा. अजूनही आमचेर अत्याचार चलतात, अजूनही आमचेर अन्याय चलतात, अजूनही आमकां हांगासर फटयले वयता. मागीर स्वातंत्र्य कसले जाले? आमी बऱ्याच वेळा म्हणटा की ही जी पार्टी असा ती भायली पार्टी,
अशें म्हणून जे लोकांक आमकां मतदान दिवचे ना म्हणून सांगपाक तांचे कडेन एकूच कारण आसा. हांव म्हणटा दिल्ली तुमी भायली म्हणपाक लागले. जयसर तुमचे माननीय प्रधानमंत्री रावतात तो प्रभाग भायलो म्हणपाक लागले. म्हणजे तुमच्या माननीय प्रधानमंत्री सुद्धा तुम्ही मानपाक तयार ना, तो सुद्धा तुमचो म्हणपाक तयार ना, तो दिल्लीनूच असता. आणि खंयची पार्टी जसे हेणे म्हटलेले असतात, खंयची पार्टी ही गोंयात रजिस्टर्ड जाता, सगळ्यो पार्टी थंयसून येल्ल्यो आसा. सत्यपाल मलिक ज्यांच्यानी तुमकां सांगले की गोंयान सगळेच कडेन आनी सगळेच जाण भ्रश्टाचार करतात, आणि त्याबरोबर त्यांनी इतके सांगले की हांवें प्रधानमंत्रीक सांगले, त्यांनी विचारताना परत विचारले तो संघटनेतच कोण तरी असलेलो, आणि त्यांनी त्याला सांगले की काय घडना असे, कारण तो बीन करप्टच असलेलो. म्हणजे विचार करा की प्रत्येक मनीस भ्रष्टाचारान भरवटलेलो असा. ज्या मनशाक त्यांच्यानी सांगले, ज्या मनशाक त्यांच्यानी इन्क्वायरी केली, सगळे करप्शन करतात. आणि त्याका लागून जो बाबडो 370 काढपाक लागून काश्मीरात असलेलो त्या अशा स्वाभिमानी मनशाक हांगासून धाडून घेतलो. आणि तेच लोक ज्यांना सत्यपाल मलिक गोव्यात नका असलेलो तेच लोक म्हणतात की आम आदमी पार्टी आमकां गोव्यात नका, कित्याक आम आदमी पार्टी खंय तरी बरें करपाक गेल्ली आसा, आम आदमी पार्टी गोंय सुदरपाक गेल्ली आसा, आम आदमी पार्टी लोकांक न्याय दिवपाक गेल्ली आसा. म्हणून ह्या लोकांक सत्यपाल मलिकू नाका आसलो, आणि ह्या लोकांक आम आदमी पार्टी आयज निवडून येतली म्हणून ह्यांच्या पोटान चावपाक लागला. एक गोष्ट लक्षात दवरात, हे जे लोक असत हे देशविरोधी असा. जो मनीस जो पक्ष देशाच्या हिताच्या विरोधी वागता, देशाची संपत्ती लुटता, तो मनीस तो पक्ष देशविरोधी. एक गोष्ट लक्षात दवरा, हे लोक लोकांच्या हिताच्या विरोधी वागता. जे पद्धतीन हालीच्या दिसांनी जे गोष्टी चाललेली असा, तुम्ही जर बारीक विचार केलो तर तुमकां कळून येतले ह्यांच्यानी लोकांच्या विरोधात कसले कसले गोष्टी रचलेले असा. एक गोष्ट लक्षात दवरा की जेव्हा जेव्हा खंयचो प्रोजेक्ट येता, जेव्हा जेव्हा खंयचो प्रोजेक्ट गोव्यात येता, प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक जागार ह्यांना ओपोज केलो वयता. कारण किती? कारण जी बॉन्डिंग जाय सरकारा मदी आणि लोकां मदी, त्या बॉन्डिंगच सोपलेले असा, ते रिलेशनच काबार झाले असा, लोक विश्वासार्था जी असा ती सोपलेली असा, म्हणून हिंचेर कोणच विश्वास दवरपाक तयार ना. आमकां आयज निर्णय घेवचो पडटलो. येता ते काही दीस आमकां अशेंच हाडचे पडटले जशे दिल्लीन 70 पैकी 67 सीट्स पहिल्या वेळार घेतले, तशे गोंयान 40 पैकी 30 तरी सीट आमी हांगासर गोंयान काढपाचो प्रयत्न करपाक जाय, तरी आमी खऱ्या अर्थान जिंकले अशें जातले. आमकां गोंय आमच्या हातीन घरपाक जाय, आमकां गोंय सामान्य मनशाच्या हातीन दिवपाक जाय, आमकां गोंय सामान्य मनशांनी ज्या पद्धतीन चलोवपाक जाय त्या पद्धतीन आमकां करपाक जाय. म्हणून आम आदमी पक्षाचे सरकार, येत्या 2022 आम आदमीचे सरकार हे जावपाकूच जाय. आमकां सगळ्यांक खबर आसा की जेन्ना आमी पोरसान एक ल्हान जर कसले झाड लायता, एक फळ झाड लायता, आणि ते फळ झाड जेन्ना कोडू फळां दिवपाक लागता, त्यांना प्रकृतीचो नियम असा, ते झाड मुळापासून उमटून भायर उडोवपाक जाय आणि त्या जाग्यार दुसरे झाड लावपाक जाय. हे जे आताचे जे सरकार असा ते आमकां कोडू फळां दिवपाक लागला, त्या खातीर प्रत्येकाची जबाबदारी असा की आमी येता त्या दिसांनी हे झाड मुळापासून उमटून काढून भायर मारपाक जाय, आणि त्याच्या जाग्यार आम आदमी पक्षाच्या सरकारांक असं रुजोवपाक जाय, आम आदमी पक्षाचे झाड लावपाक जाय. आणि खुपशे वक्ते हांगासर उलोवपाचे असा, आम्ही केन्ना केन्ना परत परत मेळतूच रावतले. परत एकदा आमच्या देशाक लागून, देशहिताक लागून, लोकहिताक लागून एक मनासून कळकळीची विनंती, सगळे जाण एक जाऊया, सामान्य मनशांच्यो डिफिकल्टी समजूया, सामान्य मनशाक कितें जाय हे समजून घेऊया, आणि येताच्या 2022 सरकार आम आदमी पक्षाचेच जातले हे आताच हांगासर थारावया आणि घडया. जय हिंद, जय भारत. राजेश कलंगुटकर प्रोफेसर, वर भुरग्यांक लेक्चर दिवपी, खूप आमकां उलोवपाक जाय पूण खुबशे वक्ते उलोवपी असा, त्या खातीर तागेली तळमळ आमकां समजता, पूण मुखार जेन्ना उलोवपाचो प्रसंग येतलो तेन्ना
आम्ही वेळ तांका जरूर दितले. मुखावले सुवातेर हांव आपयता जाल्यार प्रत्येक वेळार टुरिजमाच्या बाबतीन टॅक्सीवाल्यांचेर जेन्ना जेन्ना अत्याचार जाला तेन्ना मुखार सरला तो आमचो तरणाटो भाव सुदेश मयेकार कलंगूटच्यान. हांव मागता तेणे आपली उतरां हांगासर व्यक्त करची. माचयेर बशिल्ले आमचे मानेस्त दिल्लीचे आमचे आमदार कुलदीप जी, आमचो राजेश जी, आमचो धाडाडोचो लिडर ज्याणे गोंयांक लागून 5 दीस उपास धरलो बाब अमित पालेकार. आणि आज जी तुमकां ही दिसता ती आम आदमीची टीम मागता सगळ्यां कडेन त्यांच्या खातीर एक जोरदार ताळयो जावचो. पयलींच सांगला चड उलोव नाका म्हणून फटक्यान सोपयता. आयज जर एक धाकटुलो भुरगो आवय बापूय वाडयता तेका बरो करून शिकयता, शिकोवन तेंकाय दिसता की आपलो चेडो जावं चेडू एक गव्हर्मेंट जॉब एक बऱ्या कामांक लागचे. जेन्ना रुलिंग डिस्पेन्सरीचे आमदार एकामेकाचे आरोप करता की पयशांचे लेवाण देवाण जाता जॉब दिवपाक, तरी थोडी आमची जी पेरंट्स आसा ती खंयसून तरी पयशे एकठांय करता. कित्याक आशेन की बाबा आपल्या भुरग्याक जॉब मेळटलो. म्हाका दिसता ह्या सरकाराक लज दिसोंक जाय. कित्याक तर यूथ तो सध्या घुस्पडलेलो आसा आणि जेन्ना यूथ उठ्ठा तेन्ना आमी म्हणटा न्हू इंडिया इज अ यंग नेशन, तशें गोवा इज ऑल्सो अ यंग नेशन. मागता सगळ्या तरणाट्यां कडेन आयज आमी सगळ्यांनी मेळून बुनयाद घालपाची गरज आसा एक बऱ्या गव्हर्नन्साची. आमी जशें प्रोमीस केलां जो आमचो अरविंदजी केजरीवाल हांगा गोंयांत येयलो तेन्ना तिणें गॅरंटी दिली की सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब मेळटले, एका घरांत एक गव्हर्मेंट जॉब. म्हाका दिसता हे सगळे स्टडी करूनच ती गॅरंटी दिल्ली आसा. म्हण हे फावटी मागता सगळ्या युथां कडे की तुम्ही फुडें सरचे आनी आम आदमी पक्षाक जी अशी बुनयाद जायी जर गोंयांक एक बरी बुनयाद जायी. आयज जे कितें चल्लां ते सगळ्यांच्या मुखार आसा. दुसरे कडे आमचे जे टॅक्सी भाव आसा गेलीशी खुबशीं वर्सां जाली कांयशे मंत्री आनी आमदार तेंचे कडे पॉलिटिक्स करीत आसा. तेंच्यांनी टॅक्सी भावांचो हीत हो केन्नाच चिंतलो ना. टॅक्सीकारांनी जर तर आपले एक विचार दवरचो जाल्यार तेंकां प्लॅटफॉर्म दिले ना. आम आदमी पक्षाचो सरकार म्हणटा येता पळय तो की तुमच्या लागून आमी कॉर्पोरेशन फॉर्म करतले आनी कॉर्पोरेशनान बरे जे लायक मायंडेड टॅक्सीकार आहात तेंकां घालतले. तुमची पॉलिसी तुमी फ्रेम करा. म्हाका दिसता हांगा खंय तरी एक प्लॅटफॉर्म मेळ्ळो आसा गोंयकारांक की आपले जे कितें विचार आहा पळय ते फुडें काडपाक. कांयशे मंत्री आनी आमदार खुबशे कॉन्स्टिट्युएंसी आपल्या बायलांकूय बसोवंक सोदता इलेक्शनाक. म्हाका दिसता पॉलिटिक्साचो धंदो करचो न्हू. खुबशे पयशे जे इनवेस्टमेंट म्हणटा आमी ते इनवेस्टमेंट खुबशे मंत्री भायर सरल्या. लोकांक पयशे दिवपाक जाय. इलेक्शना कडेन भरपूरशे पयशे येतले. मागता सगळ्यां कडेन पयशे घेवचे आनी मत मारतना फक्त आम आदमी पक्षाक मारचे. कित्याक तर आम आदमी हो एकूच पक्ष आसा जो पक्ष सामान्य मनशाक लागून काम करतलो. खुबशे मनीस आमकां जॉयन जायत आसा, बरे बरे लोक ज्या लोकांक गोंयचे पडला. म्हणून हे फावटी आमी सांगूंक सोदता की ठामपणेन बाब अमित पालेकराच्या फुडारपणान आमचो हो सरकार नक्की आमी गोंयांत घडयतले आनी लोकांक जाय पळय ते करतले. जय गोवा, जय भारत. देव बरें करूं. सगळ्या मानेस्तांक आमी सांगला 5-5 मिनटांत ते उलयतले. 5 मिनटांवर 1 सेकंद सुद्दां उलोवचे ना म्हणून ताणें उतर दिलां. जशें सुदेश भावान सांगले तुमकां जर पयशे दिवपाक गेले जाल्यार उपकार करूं नाका म्हण नाकात. कारण ते तांचे पयशे न्हू, ते तुमचे आमचे ज्याने लुटलेले पयशे तांणी इलेक्शनांक दवरल्या. ते कोणाक तरी दितले ते तुमी घेया पूण मनांक विचारा आमकां कितें जाय. स्वच्छ सरकार जाय काय यांचे भ्रश्ट सरकार जाय ते चितात आनी मन सांगता तेकाच मत मारात.
हाँ फुड़े सुवातेर आपयता डॉमनिक बाब गांवकार जे सीनियर वाइस प्रेसिडेंट आसा आनी थर्डपी डॉमनिक बाब पावना हांगा सर फुड़े सुवातेर हाँ जाने आमका फातोडेच्यान मुजरत हांगासर पुरवरे आयला जाने सात केसी रंगे हात धरून सरकारात दाखयले हे तुमगेले सरकारी कामगार आसा ते खूब जाण बरे पूण कांय जाण आसा ते चोर आसा ते फटींग आसा हे पगार घेता आनी लोकांक लुट्टा हे दाखोवन दिले ताज्यो केसी जो लढयता तो हांगासर आयला संदेश तेलेकार बाब हांव ताजे कडेन मागता तो संबोधीत करचे पूण पांच मिनटां भितर माचेर बशिल्ले आमचे दिल्लीचे आमदार म्हज्या गोंयच्या आम आदमी पार्टीचे म्हजे सहकारी आनी म्हज्या गोंयकार भावानो आनी भयणीनो हांव आज जो हांगा उबो आसा तो सगळ्यांत पयली एक गोंयकार म्हणून उबो आसा आनी गोंयकार जेन्ना हांव स्वताक म्हणटा तेन्ना हांव प्रत्येक गोंयकाराक तितलोच रिस्पेक्ट दिता आनी म्हाका खबर आसा हांगा बशिल्लो प्रत्येक मनीस गोंयकार होय काय न्ही म्हणून तुमच्या कडल्यान म्हाका एक स्लोगन जाय हांव तुमकां म्हणटलो हे गोंय कोणाचे तुमी म्हाका म्हणपाक जाय हे गोंय गोंयकाराचे हे गोंय कोणाचे तुमकां दिसता हो आवाज आयकून हे बेड्डे कुड्डे आनी न्हिदिल्ले सरकार जागे जातले अशे दिसता तुमकां आवाज जाय जो पर्यंत तुमी गोंयकार आवाज करचे ना तो पर्यंत तुमकां कांयच मेळचे ना म्हणून परत एकदा हे गोंय कोणाचे हो जो आवाज वेगवेगळो येता तो जेन्ना एक जातलो तेन्नाच आमी गोंयकार म्हणून जिखतले ताज्या शिवाय आमी केन्नाच जिखचे ना म्हणून भावन आनी भयणीनो सगळ्यांत पयली आमी एक जावचे पडटले हांवें सुरवातीक जशें सांगलें हांव गोंयकार म्हणून सगळ्यांत पयली हांगा उबो आसा म्हज्या आयुश्याची 45 वर्सां हांवें गोंय पळयतां गेली 10-15 वर्सांय हांव गोंय पळयतां आनी म्हाका लक्षांत येता की गेली 10-15 वर्सां म्हज्या गोंयचे म्हज्या गोंयच्या जमिनीचे म्हज्या गोंयकार भावाचे म्हज्या गोंयकार भयणीचे जे लुकसाण जो अत्याचार ह्या लोकांनी केला तो हाज्या पयली केन्नाच जावं नाशिल्लो आज म्हजो गोंयकार भाव म्हजी गोंयकार भयण प्रत्येक गोश्टी खातीर रस्त्यार येता मागीर ते डबल ट्रॅकिंगा खातीर जावं मागीर तो कोल इश्यू जावं मागीर तो सीजीडीएमपी खातीर आसूं मागीर ते मोलेचे आमचे रानाचे डिस्ट्रक्शन आसूं आमकां फोर लेन हायवे दिवपा खातीर आमची जितल्यो शेत जमिनी पुरोवन उडयल्यो डबल ट्रॅकिंगा खातीर आमच्या म्हज्या कितल्याश्या गोंयकार भावा भयणीच्यो जमनी तांकां सांगनासतना एक्वायर केल्यो हे जाले निसर्गा बद्दल हाज्या भायर कितलेशे स्केम नोकरेचो म्हाका अक्षरशा सांगपाक हांच्यानी मड्याचेर पयशे खाले कोविडा टायमार हे नालायक निर्लज सरकार हांच्यानी आमच्या गोंयकार भाव भयणीच्या मड्याचेर पयशे खाले तुमकां जाय असले सरकार हे नालायकांक तांची तांची जागा दाखोवन दिवची पडटली आनी ते जर करतले जाल्यार तुमच्या मुखार आज एकच ऑप्शन आसा एका सायडीन काँग्रेस बीजेपी गोवा फॉरवर्ड एनजीपी हांच्यानी जितली वर्सां राज्य केलें तुमकां खबर आसा कशें राज्य केलें कशें गोंयकाराची पिळवणूक केली आनी एका सायडीन अशी एक पार्टी ज्या पार्टीचे सात वर्सांचे जे सुशासन आसा ताचे प्रमाण म्हणजे जेन्ना 5 वर्सांनी दिल्लीन परत इलेक्शन जाले
आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री आमच्या पार्टीचे सर्वे सर्वा श्री अरविंद केजरीवाल हाणें सांगले की अगर मैंने और मेरी पार्टी ने काम किया है तो वोट देना वरना मत देना हे सांगपाची कापस्ताद देशान जर पहिली खेप कोणी केली जाल्यार ती श्री अरविंद केजरीवाल हाणें केली आणि ताका रिस्पॉन्स जो आशिल्लो तो दिल्लीकारांनी दिलो दिल्लीकारांनी दिल्लीच्या सरकाराच्या कामात अरविंद केजरीवालाचेर जो तांचो विश्वास आसा तो विश्वास इलेक्शनाक दाखयलो आणि फुडल्या इलेक्शनाक जेन्ना वोटिंग झाले तेन्ना जो रिझल्ट आयलो तो रिझल्ट आशिल्लो 70 सीट्स आम आदमी पार्टी खातीर आशिल्ली अशी केन्नाच जाऊन आशिल्ले हे इतिहासीक आशिल्ले कित्याक 5 वर्सां जेन्ना एखादें सरकार परफॉर्म करता आणि ताज्या नंतर परत ते इलेक्शनाक वता परत 85% मतां 85% सिटां घेवप म्हणजे सोपें नाशिल्लें तो जो विश्वास आम आदमी पार्टीचेर सामान्यांतल्या सामान्य मनशाचो आसा तो विश्वासच घेवन आज आमी तुमच्या मुखार आसा एका सायडीन ह्यो सगळ्यो पार्ट्यो जांची नांवां म्हाका परत परत घेवपाक सुद्दां लज दिसता तांच्या लिडर्सांक तुमी पळयात कोण आसात मायकल लोबो विश्वजीत राणे माविन गुदिनो बाबूश मोन्सेरात त्या सायडीन चर्चिल आलेमांव लुईजीन फालेरो विजय सरदेसाय बोणो नाल अशे कितलीशी नांवां ह्या लोकांचे तुम्ही बॅकग्राऊंड पळयात ह्या लोकांचो परफॉर्मन्स पळयात तांचे तांच्यांनी इतली वर्सां गोंयचे कितें हाल केला हे पळयात आणि एका सायडीन हे पार्टीचे नवीन फेसीस जातून दोतोर आसात इंजिनियर आसात सीए आसात आदवोगाद आसात प्रोफेशनल्स आसात हे लोक जे तुमच्या मुखार बशिल्ले नवीन आसात पण हांच्यांनी प्रत्येकान आपल्या प्रोफेशनान आपली छाप सोडलेली आसा आपलो परफॉर्मन्स दिल्लो आसा आणि आपापल्या प्रोफेशनान त्या सगळ्यांत मुखार आसा आणि तेच आज तुमच्या मुखार आयला तुमचे कडेन मागपाक की मुखारलें जे सरकार आसपाक जाय ते तुमचे आमचे सगळ्यांचे आसपाक जाय गोंयकाराचे आसपाक जाय आणि ते सरकार दितली एक पार्टी आणि ती म्हणजे आम आदमी पार्टी ज्या वेळार विजय सरदेसाय काँग्रेस दिगंबर कामत मायनिंग स्कॅम विसरून हे जेन्ना सगळे एक जातात आणि म्हणतात की आम्ही अलायन्स करूया आम्ही टीम गोवा करूया आम्ही गोय रिलिबरेट करूया अरे नालायकांनो गोय तुमच्या पासून लिबरेट करपाची गरज आज गोयकारांक आयिल्ली आसा तुम्ही लिबरेट करपाक शकना तुम्ही गोयाक स्वतंत्र दिवपाक शकना तुमच्या नालायक राज्या कडल्यान आज स्वतंत्र गोयकारांक दिवपाक जाय आणि ते स्वातंत्र्य जर मेळटलो जाल्यार तुमच्या मुखार एकच पार्टी आसा आणि म्हाका दिसता हांगा बशिल्ल्या प्रत्येकाक ती खबर आसा खंयची पार्टी मोठ्यान मातशें तांकां आतां वय जालें तांचे 70-80 पार केले तांच्यांनी आयकूंक येना तांकां मातशें मोठ्यान सांगात खंयची पार्टी वही आवाज येवचो ना हाज्या वयर आवाज येवपाक जाय खंयची पार्टी देव बरें करूं थँक्यू देव बरें करूं मुखावयले सुवातेर जण जो हांगच्यान आमी जाची सपनां पळयता परवरीच्यान असेंब्लीन नवो चेहरो वयतलो जाणें आयज होस्ट म्हणून आयज जबाबदारी घेतल्या तो यंग उभरतो बिझनेसमॅन रितेश बाब सोडणकर तुमकां संबोधीत करपा खातीर येता हांव मागता रितेशाक तुमच्या अपुर्बायच्या रितेशाक मोठ्यान ताळयो जावनी भारत माता की जय भारत माता की भारत माता की वंदे वंदे हांगा जमिल्ले आमचे सगळे मानेस्त जे माचेर आसा ते तांकां माझो येवकार आणि हांगा जमिल्ले माझे सगळे पोरवरकार भाव आणि भयणांक हांव रितेश शेळणकर तुमकां सगळ्यांक येवकार दिता आणि नमस्कार करता देव बरें करूं म्हणटा सगळ्यांक हांगा जमपाक आयज इतले शॉर्ट नोटिसाचेर ही सभा आमी 3 दीस पयली थारायली की आयज सभा करतले म्हणून
आणि इतले लोक जमले म्हाका खूप खुशी जाता. देव बरें करूं म्हणटा सगळ्या पर्वतकारांक. चड टायम घेयना. आमच्या हांगा खुबशा लोकांनी सांगलें तुमकां आमचे पार्टीचे बद्दल कितें कितें ते सांगपाचे. ते मेन गोश्ट सांगता तुमकां, आमचो जो परवडचो आमदार आतांच जो रिजायन जाला रोहन गांवटे, ताज्या बद्दल तुमकां दोन उतरां सांगता. 2017 रोहन गांवटे तुमच्या सगळे वोट मागून काँग्रेस सपोर्ट मागून जिकून आयलो. कितें केलें? जिकले उपरांत बीजेपीचे गव्हर्मेंट बीजेपीचे सरकारात जॉईन झालो. हे पयलींच थारायल्ले. तुमच्या सगळ्या लोकांचो वोटाचो तेणे विश्वासघात केलो. हे दोनूय पार्टी बीजेपी आणि काँग्रेस एकूच आसा. काँग्रेस काडटा आपले उमेदवार आपले कॅन्डिडेट जिकून आयिल्ले, बीजेपीक विकता. हो मनीस, हो आमदार रोहन गांवटे जो इतले दीस बीजेपीच्या नांवान पप्पू पप्पू म्हणटालो, बीजेपीक इतले गाळ्यो मारतालो, इतले कितें कितें सोंवतालो, कितें कितें म्हणटालो, आयज तो बीजेपीन जॉईन जाला. वॉशिंग मशीन म्हणटालो, वॉशिंग मशीन सगळ्यांक खबर आहा कितें तें वॉशिंग मशीन. तो म्हणटालो की बीजेपी कडेन एक वॉशिंग मशीन आसा. जे वॉशिंग मशिनान जे लोक पाप करता कर्मां करता ते बीजेपीन वयता. वॉशिंग मशिनान आपली पापां धुता आनी साफ जाता. हांव तुमकां एक गोश्ट सांगपाक सोदता. पयलींच्या तेंपार जी लोकांची तकली सुटलेली, जे लोक पिशेपणां करताले तेंकां लोक मरे झाडू मारताले, झाडू. तो आमचे कडेन झाडू आहा, आमचो सिंबल झाडू. जे मनशाची तकली सुटल्या, जो मनशा तकली सारखी काम करना तेंकां आमी झाडू घेवन, झाडू घेवन सगळ्यांक तेंचे तकलेर झाडू मारून तेंची तकली जागेर हाडपाचे हे आमी हे फाटी डिसायड केल्या. ह्या खातीर आमकां तुमचो सगळ्यांचो सपोर्ट जायो की हे सगळे मंत्री जे भ्रश्ट आसा, करप्शन आहा, तेंच्या तकलेर झाडू मारून तेंकां आमी बूद शिकयतले. हो जो पप्पू पप्पू म्हणटालो तो आयज पप्पू नंबर टू जालो. आणि पप्पू नंबर वन आशिल्लो पळय ताका तेणे पापा केलो. आता तुम्ही विचार करपाक जाय की तुम्ही वोट कोणाक मारतले? पप्पूक मारतले, पप्पू वन नंबर वनाक मारतले, पप्पू नंबर टूक मारतले, काय पापाक मारतले? ही बीजेपी जावन आसा भ्रष्ट पार्टी. तुमकां समज एक क्लीन आणि गुड गव्हर्नन्स जाय जाल्यार एकूच पार्टी आसा, आम आदमी पार्टी. सो हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागता हे फाटी तुम्ही आम आदमी पार्टीक सपोर्ट करचो आणि एक चान्स केजरीवालाक, एक चान्स आम आदमी पार्टीक दिवचो आणि एक चान्स म्हाका दिवचो. थँक्यू. फक्त आणि एक वक्तो महत्वाचो उरला, पूण त्यान पयली हांगासर रितेश सोडणकराच्या ह्या भुयेन, परवरीच्या भुयेन जशे बरे बरे लोक आम आदमी पार्टीन जॉईन जाता तशे आयज जायते जॉयनिंग आसा. हांव जशी नांवां घेतलो तशी विनंती करता की ताणी वेदीर येवन हांगासर उबे रावचे आणि पक्ष प्रवेश करपाक हांव विनंती करता आमच्या पदाधिकाऱ्या कडे की ताणे जॉयनिंग करून घेवची. सर्वेश नायक एक्स सरपंच सुकूर, जगजीत बेदी गुरुद्वारा प्रेसिडेंट, अभिजीत नायक पॉलिटिकल एनालिस्ट, अनंत वळवकर सोशल ऍक्टिव्हिस्ट, मिहिर आक्षीकर सोशल वर्कर, रुपेश नायक भंडारी लीडर, दत्तराज मुळगावकर, दिपेश नायक, विश्वास सांगेलकर एक्स शिवसेना कार्यकर्ता, जितेन हळदणकर, मोनिश रंजन बसीर, जगबीर बेदी व्हाईस प्रेसिडेंट, अविनाश हलनकर, रश्मी पिंटो आणि मेल्सिया पिंटो. ही सगळी आयज आम आदमी पार्टीच्या घरान रुजू झाल्या काम करपाक, भ्रष्टाचार कमी करपाक. आम्ही तुमका सगळ्यांक माय मोगाचो आणि उर्बे बरी देवकार दिता या परवरीच्या भुयेर. रितेश बाब आणि अमित बाब पालेकराकडे मागता, वाल्मिकी कडे मागता की ताणे सन्मानान तेंका आमच्या पक्षान प्रवेश दिवचो.
हे जाता म्हणजे हांव एकूच गजल तुमकां सांगता. फाटल्या दिसांनी हांवें फेसबुकाचेर पळयल्लो एक व्हिडिओ. त्या व्हिडिओन आतां तुमचे कडेन थोड्या दिसांनी पयशे घेवन येतले मतां खातीर. सो एक मनीस मतां मागपा खातीर एका मनशा कडेन वता, जाणट्या कडेन, आनी ताका 1000 रुपया दिता मतां खातीर. तो जाणटेलो ताका सांगता, बाबा रे हो 1000 रुपया व्हर आनी खंयचे गाडव जर विकते येता जाल्यार घेवन यो, आपूण तुका मत मारता म्हणून. तो मनीस गाडव सोदपाक भोंवता, पूण 20000 सकयल खंयचेच गाडव ताका मेळना. तो उमेदवार येता आनी म्हणटा, बाबा 20000 सकयल एकूय गाडव ना. तेन्ना तो सांगता, गाडवाची जर किंमत 20000 रुपया जाल्यार तूं आपल्या मताची किंमत 1000 किंवा 5000 कित्याक करता? तुमकां गरज आसा पयशे घेवन येता तेन्ना पयशे घेवपाची, आनी तेंकां विचारपाची की आमी गाडवा परस सवाय ना, पयशे घेयात. आनी मन सांगता तेका मत मारात. हे आशिल्ले आमचे जॉयनिंग. परवरी वाठारांत आयज कितले जॉयनिंग जाल्या, ते करप्शन ना करपाक नवी सकाळ हांगच्यान उदेतली, नवो उजो हांगाच जातलो. रितेश सोडणकर जेन्ना असेंब्लीन पावतलो, तुमच्या सगळ्या सांगातान आम आदमी पार्टीच्या बॅनराचेर हांव सगळ्यांक विनंती करता, जे जॉयनिंग जाल्या तांचे कडेन सगळ्यां कडेन विनंती करता की तांणी सन्मानान आनी एक बुजुर्ग हांगासर आयला आपूण जावन आपल्याक जॉयन जावपाक जाय म्हणून. आनी हीच खरी शक्त आसा गोंयची, हीच खरी शक्ती, हीच खरी तिडक. त्या जाणट्या मनशा कडेन मागता, तो विटला आसतलो ह्या सरकाराक, ताणें 75 वर्सां तरी पयले आसतले ह्या भ्रश्ट सरकाराची, आनी ताणें ठरयला की नवी उर्बा आनी नवी उमेद घेवन आम आदमी पार्टीक सत्तेर हाडपाची हीच नवी सुरवात, हीच आमची नवी उर्बा. ह्या सगळ्यांच्या जाणटेल्यांचे आशीर्वाद आनी तरणाट्यांचो सांगात घेवन अरविंद केजरीवालाक खानो खानो लावन आमी नवे सरकार घडयतले, आम आदमीचे सरकार, तुमचे आनी आमचे सरकार. हांव विनंती करता सगळ्यांनी, जे कोण न्यू जॉयन जाल्या तांणी रंगमाची वयल्यान सकयल देऊन सकयल आमची आपली बसका घेवची. आमकां खबर आसा दव भरपूर पडटा आनी दवाक तुमकां दवरपाक नाका, कारण तुमचे आरोग्य आमच्या खातीर खूप अनमोल. देखून फक्त निमाणो वक्त उरला आनी महत्वाचो वक्त उरला. जो वेवसायान आदवोगाद, जो आदवोगासीन कितें करपाक शकतालो, सुखान जगपाक शकतालो आपले आयुष्य, पूण तो तुमच्या आमच्या खातीर देवलो रस्त्यार उपास करपाक. 5 दीस उपास केलो सेंट फ्रांसीस झेवियराच्या पांया कडे फेस्ताच्या दिसांनी. गोंयकारांनी जेन्ना फक मारीत जेन्ना प्रमोद सरकाराक हार मानची पडली आनी उतर दिवचे पडले, आपूण ते स्ट्रक्चर बंद करता तेन्ना अमित पालेकरान उपास सोडलो. पूण लढाय सोडूना, जो लढायक तयार जाला तुमच्या आमच्या सांगातान झगडपाक, आम आदमी बरो काडपाक, तुमच्या मुखार येता अमित पालेकर, एडवोकेट अमित पालेकर. माचेर बशिल्लो रितेश सोडणकर आनी हेर मानेस्त आनी म्हज्या मोगाळ गोंयकारांनो, आज तुमकां हांव एक प्रश्न करता. हांव खुबशे तरणाटे बसल्या, हात वयर करून सांगात म्हाका कोणी कोणी गव्हर्मेंट जॉब अप्लाय केला तो. हात वयर करून सांगात, हे पळय थंय आसा, इतले आसा. आतां हात वयर करून सांगात कोणाक मेळ्ळा काय म्हणून. मेळ्ळा कोणाक गव्हर्मेंट जॉब? ह्या 2500-4000 लोकां मदीं एकल्याकूय गव्हर्मेंट जॉब मेळूंक ना? कित्याक मेळूंक ना? पैशे ना? मिनिस्टरा कडेन फ्रेंडशीप ना? मिनिस्टराक पीए कडे? म्हणजे गोंयांत जर नोकरी मेळपाक जाय जाल्यार कितें करपाक जाय?
शिकपाचे ना, सोडा तुम्ही स्कूल कॉलेज सोडा, तितली आवय बापूय बसल्या हांगा पळय न्ही, भुरग्यांक स्कुलातल्यान काढा, ते सगळे पैसे एकठांय करा आनी बीजेपी सरकाराकडे वचा आनी हे गे पैसे म्हणून सांगा आम्ही शिकना भुरगे आता तुम्ही नोकरी द्या म्हणून, हेच चल्ला न्ही आज गोयांत, हेच चल्ला आनी हे नालायक सरकार आज तरणाट्यांच्या भवितव्याकडे खेळटा। आमचो 60वो लिबरेशन डे सेलिब्रेट करपाक हांगा मोदी आयला लोकांच्या कानान घालपाक, तेच करत असा। लोकांच्या कानान कशे घालप हे भारतीय जनता पार्टी कडल्यान क्लासीस स्टार्ट करपाक जाय, ट्युशन क्लासीस जर सुरू करत जाल्यार त्यो बऱ्यो चलतल्यो, तातल्यान पैसे एकठांय करपाक शकता ते, म्हणजे जे आता चोरयो करता पळय त्यो क्लासी घेऊन पॉलिटिशियना खातीर ट्रेनिंग स्कूल स्टार्ट करप भारतीय जनता पार्टीन आनी पैसे करप। म्हाका दिसता आमच्या गोंयकारांचो जो आवाज आसा आज, आमच्या गोंयकारांच्या तरणाट्यांचो जो आवाज आसा, जे जॉब स्कॅम म्हणून बॉब मारता, तो आमच्या मोदी जो हांगा आयला प्रायम मिनिस्टर ताच्या कानार पडत काय ना हाजी आशा ना, कारण ताका थंय फायव्ह स्टारान खंय रावलो आसतलो, फोटो अप चल्ले आसतले बरे शॉल बरे कपडे घालून, आमचे मिनिस्टर सगळे थंय बसले आसतले, हय गोंय सगळे बरे भशेन चल्ला, गोंयांत कसली स्कॅमां ना, गोंयांत करप्शन ना, आमचे इतले लीप कोणूच ना, आमकां वॉशिंग मशिनाची गरज ना, हे सगळे चालू आसा आसतले। हांव आज दनपारा प्रेस कॉन्फरन्सान सीएमाक एक जाप विचारल्या, तुज्यान जर दम आसा न्ही, तूं जर हेल्थ मिनिस्टराक भिना न्ही, जाल्यार तुवें जे पीडब्ल्यूडी स्कॅम बंद केला ते हेल्थाचे रिलेटेड स्कॅमूय बंद कर म्हणून, म्हाका दिसना ताज्यान दम आसा, म्हाका दिसना। तुमकां दिसता दम आसा आमच्या चीफ मिनिस्टराक? जर दम आसा जाल्यार फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, जीएमसी, आयपीएचबी, वुमेन अँड चायल्ड वेलफेअर जॉबान जो स्कॅम चालला, जो तुमच्या मोबायलांचेर व्हिडिओन आसा, तो जर आमच्या कुड्ड्या सीएमांक दिसना जाल्यार एक गोष्ट लक्षात दवरपाक जाय की हे आंधळे सरकार हाजे भितर दम ना आनी तो हेल्थ मिनिस्टराक भिता। मान्य कर फाल्यां की हांव हेल्थ मिनिस्टराक भिता म्हणून, आनी ना जाल्यार कापास जात आसा जाल्यार हे सगळे जॉब जे काल पयर थंय चालू आसा पळय ते जॉब दिवपाचे बंद कर, कारण ते पैसे घेवन करता नाल्यार आपल्या मनशांक तुमी दिता। म्हाका दिसना तो करतलो म्हणून, तुमकां दिसता? नाच ती कापास जात जाल्यार कसो करतलो? आमी जेन्ना कांय गोष्टी प्रॉमीस करता लोकांक, फ्री इलेक्ट्रिसिटी दितली आमी, गृह आधार वाडयतले आमी, बायलांक हजार हजार रुपया दितले, तेन्ना म्हणटा अरे हे फक्त फ्री बी दिता म्हणून, तुमच्या बापायचे पैसे न्ही ते, आमी जे दितले ते पैसे करप्शनांतल्यान वाटोवनूच दितले तुमकां, तेन्ना फ्री बी फ्री बी म्हणू नाकात। तुमी म्हणले उदक फ्री दितले म्हणून, उदकाची बिलां आयल्या घरान 40 रुपयाची 400 जाल्या, चीफ इंजिनियर म्हणटा आमची मिस्टेक, मागीर मिस्टेक ना जाल्यार तुमी कुड्डे आशिल्ले फॉर्म पळोवन आशिल्ली तुमी बिलां दिता आसतना, 25 रुपया पर युनिटा प्रमाणे लोकांक चार्ज केल्या आनी बिलां धाडून दिल्या आनी म्हणटा आमची मिस्टेक। आमची मिस्टेक कितें ती जाणा तुमी? आमची मिस्टेक आमी ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक निवडून दिले, आमची मिस्टेक आमी त्या काँग्रेसाच्या मनशांकय निवडून दिले जे भारतीय जनता पार्टीन गेले, आमची मिस्टेक आमी अशे आमदार निवडून दिले जे आज म्हणटा की आमकां प्रोग्रेस जाय म्हणून आमी तांचे बरोबर जॉयन जाता। ही मिस्टेक तांची न्ही, ही मिस्टेक तुमची, तुमी हांगा जे बसल्या पळय आनी गोंयभर जे लोक आसा पळय तांची, हे ते भुरगे पळय हांगा कितलेशेच भुरगे आसा, हो तो भुरगो बसला पळय थंय, तो ताका पळया देवे घालून, खबर ना ताका कितें चल्ला ते, कितें तरी उलयता तो कोण तरी, आपूण हांगा बसला मेबी आपल्याक बटाटवडो मेळटलो पाव मेळटलो येता, ही परिस्थिती आसा। आज इलेक्शना कडेन लोक तुमच्या दारान येतले, बटाटवडे पाव चिकन सगळे मेळटले, पूण त्या जर भुरग्याचो फुडार जावपाक जाय जाल्यार एक विचार तुमी काळजांतल्यान करपाक जाय की सरकार साफ करपाक वॉशिंग मशिनाची गरज ना। निर्मा पावडर म्हण आशिल्लो याद आसा तुमकां, वॉशिंग पावडर निर्मा तो पुरो जाता, प्रत्येकाच्या घरान वॉशिंग मशिनां ना,
आनी कालच्यान ओएलएक्सार इतली वॉशिंग मशीनां लोकांनी विकपाक काडल्या की ती म्हणटा की हो सरकार साफूच जाली कसली वॉशिंग मशीनां काय म्हणून आमचे कडेन आसा तो पावडर आनी तो शाबू मारा म्हणून शाबू येतालो तो आमचे कडेन आसा तो शाबू कसलो जाणा तुमी करप्शन फ्री गव्हर्नन्साचो तो शाबू त्या साबणान आमी हे बीजेपीचे करप्ट सरकार जे आसा हे लाचार जे सरकार आसा हे लज नाशिल्ले जे सरकार आसा ताका आमी साफ करतले आनी तुमकां एक गोष्ट सांगता हांव आमी एक व्हॉट्सएप एक नंबर चालू केला 750617501 हाजेर तुमी कॉल करात आनी आमकां माहिती दियात त्या करप्ट सरकारा विशीं एक गोष्ट तुमकां सांगता आनी एक गोष्ट हांव प्रॉमीस करता आमचे जे आमचे फुडारी हांगा आसा ते फाल्यां तुमकां विधानसभेंत दिसतले आमचो सरकार घडटलो आनी तो सरकार ह्या सगळ्या करप्ट जे आमदार आसा हे करप्ट जे लोक आसा तांकां जर कोलवाळे जेलीन घाले ना जाल्यार आमचे नांव दुसरे दवरा आनी आमकां परत केन्नाच मतां दिवं नाका तुमचो मोग आसुनी देव बरें करूं आमकां आमकां फुडारी कसलो जाय आमकां फुडारी कसलो जाय फक्त आश्वासनां नाका इतले बोट तुमी वाटेक पळयता फाटली 10 वर्सां थंय विकासाची फक्त ते चुकले स्वताची स्वताच्या विकासाची घालपाक ते बीजेपीक सांगा तो बोर्ड सारको करा फाटली जी 10 वर्सां आशिल्ली तेच्यानी स्वताचो विकास केला तुमचो आनी आमचो न्हू म्हणून आयज तुमच्या सारख्या आमच्या सारख्या आनी अमिता सारख्या एडवोकेटाक रस्त्यार देंवचो पडटा इतल्या भोवसंख्येंत तुमी हांगासर आयले दवान बसून सुद्दां सगळ्यांची भाशणां आयकली त्या खातीर तुमच्या सगळ्या पाचयेत तुमच्या सगळ्यांच्या पाचयेताक आनी तुमच्या योगदानांक सलाम करता जे मानेस्त आयले दिल्लीच्यान एमएलए आयल्या हांगच्या सगळे लिडर आयल्या त्या सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी हांगासर जी प्रेस मिडिया आनी तुमी गोंयाच्या खाची कोनशांतल्यान सगळे आम आदमी पार्टीक ह्या असेंब्लीन जिखोवपाक आयल्या तांकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी ही सभा सोपली अशी जाहीर करता सगळ्यांक देव बरें करूं भारत माता की भारत माता की वंदे वंदे एक चान्स एक चान्स जय हिंद